मॅडम गांभीर्यपूर्ण घटना काल माझ्या मतदारसंघात घडली. बीड जिल्ह्यामध्ये माझा मतदारसंघ आहे, अंबाजोगाई गाव आहे. तिकडे एका 15 वर्षाच्या मुलीवरती अत्याचार म्हणजे रेप झाला आणि त्याचं त्या शाळेमधल्या टीचरनीच केला, 43 इयर्स ओल्ड. हे एकदम खराब गोष्ट आहे. ह्याच्यावरती शासनाने लवकरात लवकर कारवाई करावी आणि ह्याचा गंभीर त्याच्यावर अटक झाली पाहिजे आणि काहीतरी शासनाने कठोर कदम घेतला पाहिजे, एवढंच मला म्हणायचं होतं. धन्यवाद. शासनाने नोंद घ्यावी. सदस्यांनी या ठिकाणी शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाई संदर्भामध्ये अवकाळी पाऊस असेल, परतीच्या पावसामुळे जे काही नुकसान झालं त्या संदर्भातल्या भरपाई संबंधामध्ये अनेक वरिष्ठ सदस्यांनी या ठिकाणी मागणी केली. अध्यक्ष महोदय, निश्चितपणाने शासन ही योग्य ती भरपाई लवकरात लवकर या ठिकाणी शेतकऱ्यांना त्या ठिकाणी देईल. पण अध्यक्ष महोदय, माझ्या कोकण विभागामध्ये ही भरपाई देत असताना एक तांत्रिक अडचण अध्यक्ष महोदय त्या ठिकाणी येण्याची जी शक्यता आहे. माझ्या कोकणामध्ये अध्यक्ष महोदय काही प्रमाणामध्ये सातबाऱ्यावर एकापेक्षा जास्त शेतकऱ्यांचे नावे असल्यामुळे खातेफोड झालेले नसल्याने शेतकऱ्यांना ज्या वेळेला शासनाकडनं भरपाई दिली जाईल त्यावेळेला ती जमा होण्यामध्ये अध्यक्ष महोदय त्या ठिकाणी अडचण होऊ शकते. त्यामुळे अध्यक्ष महोदय, मी आपल्या माध्यमातून शासनाला या ठिकाणी विनंती करते की सन्मान्य जे कोकण विभागातले जिल्हाधिकारी असतील यांना त्यांच्या स्तरावरून मार्गदर्शक सूचना त्या ठिकाणी मागवण्यात यावी, जेणेकरून ज्या वेळेला शासनाकडून या ठिकाणी जी भरपाई आहे ती देण्यात येईल त्यावेळेला ती शेतकऱ्यांपर्यंत लवकरात लवकर त्या ठिकाणी पोहोचेल. अध्यक्ष महोदय, त्याचबरोबर मी या ठिकाणी मत्स्य व्यवसाय विभागातील मागणी बाब क्रमांक 42 या संदर्भामध्ये अध्यक्ष महोदय या ठिकाणी मुद्दा मांडू इच्छिते. मत्स्य व्यवसाय अंतर्गत हायस्पीड डिझेल तेलावरील विक्री करावयाची परिपूर्ती संदर्भामध्ये अध्यक्ष महोदय, कोकणामध्ये सर्वात मोठा व्यवसाय हा मत्स्य व्यवसायाचा आहे आणि हा व्यवसाय करत असताना अध्यक्ष महोदय यामध्ये यांत्रिकी बोटींचा मोठ्या प्रमाणामध्ये अध्यक्ष महोदय समावेश असतो. मच्छीमार सहकारी संस्थांसाठी हायस्पीड डिझेल तेलावरील विक्री करावयाची परिपूर्ती करण्यासाठी 50 कोटी रुपयांचा अतिरिक्त तरतूद या ठिकाणी अध्यक्ष महोदय करण्यात आलेली आहे. पण याचबरोबर अध्यक्ष महोदय, या मच्छीमार संस्थांना अनेक अडचणींना सामोरं जावं लागतं. अध्यक्ष महोदय, माझ्या श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघातील श्रीकृष्ण सहकारी संस्था त्याचबरोबर अशा काही मच्छीमार संस्था आहेत ज्यांच्या डिझेल विक्री करत असताना ज्या काही अडचणी आहेत या संदर्भामध्ये अध्यक्ष महोदय आपल्या माध्यमातून शासनाला विनंती राहील की कोकण विभागातील आमदार त्याचबरोबर या संस्थांची त्या ठिकाणी एक संयुक्त बैठक त्या ठिकाणी अध्यक्ष महोदय आयोजित करावी. अध्यक्ष महोदय, त्याचबरोबर मत्स्य व्यवसाय विभागातील बाब क्रमांक 43, 44 पान क्रमांक 71 मधील अध्यक्ष महोदय हा अतिशय महत्वाचा मुद्दा आहे. अध्यक्ष महोदय, केंद्र पुरस्कृत नील क्रांती योजनेच्या घटकांमधील मत्स्य संवर्धन करण्यासाठी वेगवेगळ्या घटकांचा समावेश अध्यक्ष महोदय या ठिकाणी करण्यात आलेला आहे. यामध्ये सर्वसाधारण व अनुसूचित जाती महिला सहकारी संस्थांसाठी राज्य हिस्सा अध्यक्ष महोदय या ठिकाणी राखून ठेवल्याबद्दल मी शासनाचे मनापासूनचे आभार मानते. पण अध्यक्ष महोदय त्या दिवसापासून आम्ही नवीन सदस्य या प्रतीक्षेत होतो की कुठेतरी बोलण्याची संधी आम्हाला मिळेल. तुम्ही ती संधी उपलब्ध करून दिली त्याबद्दल आपले धन्यवाद. दोन हजार वीस पुरवणी मागण्यावर माझा बाब क्रमांक 15, 21, 45 आणि 37 हा आहे. माननीय अध्यक्ष महोदय, मी चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा विधानसभा क्षेत्राची लोकप्रतिनिधी म्हणून या ठिकाणी आलेली आहे. आपलं सरकार हे शेतकऱ्यांचं सरकार म्हणून ओळखल्या जाईल. आपलं सरकार हे राज्यातील सामान्य जनतेचं सरकार म्हणून ओळखल्या जाईल. राज्यातील बेरोजगार युवकांच्या हिताचं सरकार म्हणून ओळखल्या जाईल असा मला पूर्णपणे विश्वास आहे. माननीय अध्यक्ष महोदय, आपला देश हा कृषी प्रधान देश आहे. जगाचा पोशिंदा जगला तरच आपल्या सर्वांचे जगणे हे सोपे होणार आहे. याकरिता विशेषतः शेतकऱ्यांना केंद्रस्थानी ठेवून आपले सरकार काम करेल अशी मला अपेक्षा आहे. या ठिकाणी प्रामुख्याने नमूद करावेसे वाटते की अस्मानी संकट व शेतकरी यांचे नाते हे शत्रुत्वाचे असून हवामान विभागाद्वारे अत्याधुनिक यंत्रणा विकसित करून येणाऱ्या अस्मानी संकटाची पूर्वसूचना ही शेतकरी बांधवांना देण्यात येईल हे काम आपल्या सरकारकडून होईल अशी मला अपेक्षा आहे. माननीय अध्यक्ष महोदय, यासोबतच राज्यात बेरोजगारांची समस्या आत्मघाती समस्या गंभीर बनत चालली आहे. त्यातच
भर म्हणजे केंद्र सरकारच्या जीएसटी व नोटबंदीमुळे या निर्णयामुळे राज्यातील बहुतांश उद्योगधंदे बंद झाले आहेत अथवा मृत अवस्थेत आहेत, त्यामुळे बेरोजगारांना काम नाहीच परंतु त्यांना रोजगार मिळावा होता त्यांच्या हातचे काम देखील गेले असून कुटुंबाच्या पालनपोषणाची मुलांच्या भविष्याची चिंता ही जनतेला सतावत आहे, त्यामुळे राज्यातील युवकांना रोजगार उपलब्ध करून देण्याच्या दृष्टिकोनातून बंद पडलेल्या मृत अवस्थेत असलेल्या उद्योगांना नवसंजीवनी देण्याचा प्रयत्न या सरकारकडून अपेक्षित आहे, ज्यामुळे राज्यातील युवकांना रोजगाराचा प्रश्न हा निकाली काढण्यास मदत होईल। माननीय अध्यक्ष महोदय, आपल्याला माहित आहे की खऱ्या अर्थाने मुठभर पेरलं तर पोतभर कमवण्याची धमक ज्या शेतकऱ्यात होती त्याचं खऱ्या अर्थाने मातीमोल करण्याचं काम या मागील सरकारच्या माध्यमातून झालं हे कुठेतरी थांबावं आणि त्यांना योग्य असा न्याय या आपल्या सरकारकडून मिळावा अशी अपेक्षा या ठिकाणी करतो। माननीय अध्यक्ष महोदय, या ठिकाणी मला नमूद करावं असं वाटते की नागपूर विभागात माझा चंद्रपूर जिल्हा हा सगळ्यात जास्त 80% भाग हा नुकसान भरपाईचा आहे, त्यामुळे प्रमुख जे माझ्या भागातील पिकं आहे धान सोयाबीन आणि कापूस या पिकांची फार मोठ्या प्रमाणात नासाडी झाली, अखी पिकं हे आडवी पडली आणि अक्षरशः मातीमोल करण्याचं काम हे शेतकऱ्यांचं झालं आहे, तर यावर आपण काहीतरी उपाययोजना कराव्या। माननीय अध्यक्ष महोदय, बाब क्रमांक 21 मध्ये चंद्रपूर गडचिरोली जिल्हे हे वनाचे जिल्हे म्हणून ओळखले जातात। चंद्रपूर जिल्ह्याची ओळख ताडोबा अभयारण्याच्या माध्यमातून होते। या वनाच्या माध्यमातून नवीन उद्योगाला चालना मिळणे गरजेचे आहे। माननीय अध्यक्ष महोदय, सरकारने वनावर आधारित उद्योगाला चालना देणारे धोरण अस्तित्वात आणले तर बेरोजगारावर देखील आळा बसेल। माननीय अध्यक्ष महोदय, कृषी क्षेत्रासाठी पावले उचलणे हे फार गरजेचे झाले आहे आणि शेतकरी आत्महत्याचे प्रमाण जे वाढत आहे महोदय, ते मागील काही महिन्यात जे अवकाळी परिस्थिती शेतकऱ्यावर आली आणि पावसाने जे थैमान या महाराष्ट्रावर घातले त्यात शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले। महोदय, कृषी धोरणाच्या माध्यमातून गाव तेथे गोदार्थ ही संकल्पना आज शेतकऱ्यांसाठी अस्तित्वात आणणे फार गरजेची आहे। माननीय अध्यक्ष महोदय, आज ग्रामीण भागातील युवकांना उद्योजकांच्या संधी उपलब्ध करून आपल्या सरकारच्या माध्यमातून तालुका स्तरावर दुग्ध व्यवसाय मत्स्य व्यवसाय व पशुसंवर्धनाच्या प्रशिक्षणाची सोय करून द्यावी ही आपणास विनंती आहे। एवढेच नव्हे तर प्रशिक्षण झालेल्या युवकांना त्यांच्या शेतीला लागून हे पूरक व्यवसाय करता यावे यासाठी अर्थसहाय्य देऊन सरकारने हातभार लावावा अशी आपणास विनंती आहे। शेतकऱ्यांना शेतात मत्स्य व्यवसायासाठी सुद्धा आपण प्रेरित करणे गरजेचे आहे। कृषी धोरणाच्या माध्यमातून जे शेतकरी शेतात मत्स्य व्यवसायाला चालना देऊ इच्छित आहे अशा शेतकऱ्यांना तालुका स्तरावर प्रशिक्षण अर्थसहाय्य व बाजारपेठ उपलब्ध करून द्यावी जेणेकरून कृषी क्षेत्र व शेतकरी सक्षम होईल। माननीय अध्यक्ष महोदय, मागील 4 दिवसापासून मी या सभागृहात उपस्थित आहे आणि खऱ्या अर्थानं विरोधी बाकावर बसल्यावर माणसाची मानसिकता ही कशी बदलते हे आतापर्यंत मी ऐकलं, पण आता प्रत्यक्षात डोळ्यांनी अनुभवाचा अनुभव या ठिकाणी मला आला आणि मी तुम्हाला सांगू इच्छिते की माननीय उद्धवजी ठाकरे यांच्या नेतृत्वात माननीय शरदचंद्रजी पवार यांच्या आशीर्वादाने आणि माननीय आमच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या मदतीने हे सरकार शेतकऱ्यांना न्याय देणारं खऱ्या अर्थानं आपलं सरकार हे राज्यातील दीनदलित पीडित शोषित तसंच समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत प्रत्येकाला न्याय देणार असं सरकार ठरेल। आणि आतापर्यंत जे विरोधकाकडून आपल्यावर आरोप केले जात आहे की 3 मतांची 3 माणसं एकत्र आली तर हे सरकार टिकेल का, त्यांना म्हणा। मला या ठिकाणी सांगावं असं वाटते की हे सरकार जनसामान्याचं सरकार आहे। अच्छे दिन आएंगे मी पुन्हा येईन अशा घोषणा करणारं हे लबाडाचं सरकार नाही, खऱ्या अर्थानं जनसामान्याचं सरकार आहे आणि हे शेवटपर्यंत टिकेल। अध्यक्ष महोदय, आपण मला या ठिकाणी बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी आपली आभारी आहे आणि इथेच आपल्या शब्दाला विराम देतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।